कोरोना रुग्णांची संख्या राज्यातली वाढलेली आहे. काल संध्याकाळपासून 15 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. राज्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 89 वर गेलेली आहे. खरं म्हणजे लॉकडाऊन, जनता कर्फ्यू असे विविध पर्याय आणि उपाय केले जात आहेत, मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या आता 74 वरून 89 वर गेली आहे. काल दिवसभरात 15 रुग्ण नवे आढळून आलेले आहेत राज्यामध्ये. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, नवे रुग्ण 15 काल दिवसभरात आढळून आलेले आहेत, काय अधिक माहिती आहे? या रुग्णांची संख्याच वाढतच जाणार आहे, कारण जरी लॉकडाऊन केलं असलं तरी त्याला आळा घालण्यासाठीच हे लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं रुग्णांची काही प्रमाणात संख्या ही वाढत जाईल आणि काही कालावधीनंतर ही संख्यामध्ये घट होण्यास कमी होईल. परंतु सध्या तज्ज्ञांच्या मतानुसार या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होईल. गेल्या 24 तासामध्ये जवळपास 15 रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यापैकी सर्वात जास्त जे 14 रुग्ण आहेत ते मुंबईत वाढलेले आहेत. त्यामुळं मुंबईकरांना सर्वाधिक जास्त थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. तसंही लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे तरी, परंतु मुंबईतले जे 14 रुग्ण वाढलेले आहेत त्यापैकी काही 8 जण जे आहेत ते अगोदरच्या पॉझिटिव्ह जे झालेले आहेत त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. तर 3 जण जे आहेत तर त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे. पण उर्वरित जे 3 जण आहेत ते तिसऱ्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन, ज्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे किंवा जेव्हा ट्रॅव्हल हिस्ट्रीशी संबंधित नाही आहे त्यांच्याशी त्यांच्यापासून लागण झाली आहे का, हीच गंभीर बाब म्हणावी लागेल की 3 जणांची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे पण इतरांना जी लागण झाली आहे ती अत्यंत गंभीर बाब म्हणावी लागेल राज्यासाठी. नक्कीच, कारण त्यासाठीच हे लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. जोपर्यंत आपण सेकंड स्टेज मध्ये असतो किंवा त्या कक्षेत असतो तोपर्यंत ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्यांना आणि त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या लोकांना हा सेकंड स्टेज पर्यंत हा हे येतो. परंतु जर ट्रॅव्हल हिस्ट्री नसते आणि त्यांच्याबरोबर त्याचबरोबर त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत आणि त्यांना जर अशा प्रकारे लागण होत असेल तर ती बाब गंभीर आहे आणि त्यासाठी हे लॉकडाऊन ही वेळ आणलेली आहे. कुठल्याही कृष्णा, जसं तुम्ही आधी म्हणालात की रुग्णांची संख्या वाढू शकते कारण अजूनही काहींच्या तपासण्या सुरू आहेत, त्यातून काही पॉझिटिव्ह निघण्याची ही शक्यता आहे. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्रात एकदम 15 रुग्ण आढळून आलेले आहेत, त्यातले 14 रुग्ण हे मुंबईत एकट्या मुंबईमध्ये आढळून आलेले आहेत, पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 74 वरून 89 वर गेलेली आहे.